विसवा उपरांत तुमकां येवकार. गोंयांत शासन दरबारांत मराठी भाशेचें व्हड स्थान आसा. मराठीच्या हक्का खातीर सगळ्यांनी राज्यांत एकठांय येवपाची गरज आसा. मराठी भाशेक राज्य भाशेचो दर्जो दिवपाक कायद्याची अंमलबजावणी करून कायद्यांत दुरुस्ती करपाची गरज आसा म्हण आदले केंद्रीय मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप उलयल्यात. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. कोकणीला म्हणताना हरकत नाही, म्हणाल ती आमची दुसरी भाषा आहे. त्यामुळे ती भाषा आणि आमची ही भाषा मराठी भाषा आणि ते लोक आणि आम्ही लोक सगळे एकत्रित होऊन एक असा एक राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण व्हावं की ज्याद्वारे गोव्याचं एक जे काही अस्मिता अस्मिता तो शब्द प्रयोग केला गेला ती टिकवण्याचा प्रयत्न व्हावा. आमच्या मुखात आमच्या मनात ह्या भाषा राहाव्यात हा संकल्प पुढे नेणारी संघटना आहे का आपल्याकडे आजच्या काळात शक्य आहे की नाही. आज जेव्हा सगळं काही सोशल मीडिया मार्फत चालू मीडिया जाहिरातीवरती चालतो, तुम्हाला जर जाहिरात जर नाही मिळाली तर तुमचं पत्र येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही माझं जर छापलं तर मी काय तुम्हाला जाहिरात देऊ शकत नाही, तुम्ही ते छापणार नाही. चॅनल बघतो ना आपण काय करायचं वर्तमानपत्र बघतो आपण. त्यामुळे ही घसरगुंडीवरती आम्ही वरून वेगाने खाली उतरत आहोत आणि कपाल मोक्ष कधी होईल झाला जाईल उरलं सुरलं कधी जाईल आपल्याकडून ही सांगता येत नाही. मुंबईमध्ये महाराष्ट्र राहिला नाही मानलं जात, शिवसेना असून सुद्धा मराठी माणूस मुंबईहून परागंद झाला. सिंगापूरला मी जेव्हा गेलो स्वतः आणि मूळ सिंगापोरियन लोक मला बघायचे होते तर मला दाखवलं गेलं डोंगराच्या कपारीत टिन पत्रे वापरून अशी काही झोपड्या तिथं ते मूळ लोक तिथं राहतात. अक्षरशः असं वाटतं की राजभाषा कायद्याचा म्हणजे विपरीत प्रयोग गोव्यात घडलेला आहे. आपण भारतातील अनेक राज्य जे पाहतो त्याच्यामध्ये असंच गोव्यासारखीच काही समान असं कुठे आहे का की इथे विनाकारण आपण त्याचा उहापोह केलेला आहे आणि सत्य असं दाबून टाकून काहीतरी भलतंच वरती काढायचा या कायद्यामार्फत त्याचा प्रयोग झालेला आहे का, हा पहिला प्रश्न. इथे आम्हाला समजा मराठी भाषेतून काही कार्यक्रम करायचे असतील तर राजभाषा संचालनालय कोकणीमधून जर तुम्ही कार्यक्रम केलेत तर 50,000 रुपये आणि समजा इतर कुठल्याही भाषेमध्ये जर तुम्ही कार्यक्रम करतात तर 20,000 रुपये असं त्यांना हे जे पॉलिसी किंवा जे काही करायचं असा त्यांना अधिकार कसा मिळतो हे गैरव्यवहार नाही का? म्हणजे राजभाषा कायद्याचा वापर करून नको त्या पॉलिसी एका भाषेच्या रक्षणासाठी करणं हे हा गैरप्रकार ठरत आहे की नाही हा प्रश्न.